சொல்ல குட் மார்னிங் எவ்ரிவன். சொல்ல ப்ராஃபிட் லாஸ் நஃபாத்தோட ஹா ஆப்ல டாபிக் பார்க்கறது அதிசய இம்பார்ட்டன்ட் டாபிக் ஆ. ஓகே சகத் மாதாச்சு டாபிக் ஆ. ஓகே तुम्हाला माहिती असेल MPSC असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या किंवा सर्व सेवा असू द्या, है ना, यामध्ये विचारला जातो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तलाठी. ओके सरळ सेवा भरती काही जिल्ह्यांची तलाठीची भरती पेपर होणार आहे. काल पेपर, काल न्यूज वाचले असेल तुम्ही, है ना, कालचा पेपर वाचला असेल. तलाठी पेपर होणार आहे ना, तलाठी काही काही ठिकाणी तलाठी भरती होणार आहे, बरोबर आहे, काही जिल्ह्यामध्ये. ओके तुम्ही काल वाचलंच असेल, है ना, त्यामुळे अभ्यास करा जरा. ओके चला आपलं बघायचं आहे प्रॉफिट लॉस. ओके चला नफा म्हणजे काय आणि तोटा म्हणजे काय, पहिले ही गोष्ट आपण कन्सेप्ट क्लिअर करू. चला नफा, नफा केव्हा होतो आपल्याला बघा, नफा केव्हा होतो आपल्याला, नफा कोणत्या गोष्टीमध्ये होतो, ज्यावेळेस आपली विक्री किंमत ही जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा, बरोबर आहे. म्हणजे मी एक वस्तू घेतली, समजा लक्ष द्या, मी एक वस्तू घेतली, है ना, मी एक लक्ष द्या, मी खरेदी केलेली वस्तू बघा, खरेदी केलेली एक वस्तू किंमत बघा, खरेदी किंमत माझी बघा वस्तूची का 30 रुपये, बरोबर आहे का. एक 30 रुपयाला मी एक वस्तू घेतली आणि विकताना मी काय केलं, विक्री किंमत काय घेतली, त्या वस्तूची विक्री किंमत काय ठेवली मी, विक्री किंमत काय ठेवली त्या वस्तूची, 45 रुपये. मला सांगा यामध्ये सगळ्यात विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत काय कमी, म्हणजे यामध्ये नफा होणार का तोटा होणार आपल्याला, नफा होणार. म्हणजे विक्री किंमत जर जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा तर आपल्याला नफा होतो, हे लक्षात ठेवायचं आपला, है ना. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे आपली, ओके, विक्री किंमत आपली जास्त आहे, बरोबर का नाही, विक्री की जास्त आहे कशाच्यापेक्षा, खरेदी किमतीपेक्षा, है ना, तेव्हा काय होतो, नफा होतो. ओके हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर तोटा बघा, तोटा, तोटा केव्हा होतो बघा, तोटा. ओके एखाद्या गोष्टीमधून तोटा केव्हा होतो बघा, आता हीच कन्सेप्ट आपण घेऊ इथं. ओके ही झाली आपली, ही झाली आपली नफ्यासाठी. ओके आपण तोट्यासाठी घेऊ आता बघा, एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत, एखाद्या वस्तूची खरेदी किंमत आहे बघा 25 रुपये. ओके आणि विकताना मी ती विकली बघा, लक्ष द्या रे, विक्री किंमत आहे, विक्री किंमत 20 रुपये. मग मला सांगा याच्यामध्ये काय झालं तुम्हाला, लक्ष द्या, खरेदी केलेली वस्तू किती रुपयाला खरेदी केली तुम्ही, 25 रुपयाला, आणि विकताना किती रुपयाला विकली, 20 रुपयाला. तोटा झाला नफा झाला, नफा झाला, तोटा झाला, तोटा झाला तुम्हाला, बरोबर आहे, काय झालं तुम्हाला, तोटा झाला, बरोबर आहे. म्हणजे इथं काय असेल ते लक्ष द्या, म्हणजे इथं काय म्हणतील आपल्याला, जर खरेदी किंमत, खरेदी किंमत जास्त असेल विक्री किमतीपेक्षा, कशापेक्षा, विक्री किमतीपेक्षा, तर आपल्याला काय होणार, काय होणार आपल्याला, तोटा होणार, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. कळलं एक कन्सेप्ट, समजलं दोन कन्सेप्ट, कन्सेप्ट दोन कन्सेप्ट समजल्या का, समजल्या का दोन कन्सेप्ट, नक्की. ओके आता बघा थोडंसं लक्ष द्या, ओके आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, तुम्हाला आता आपलं झालं नफा तोटा. ओके आता निव्वळ लक्ष द्या, निव्वळ, निव्वळ नफा काढायचा असेल तुम्हाला, निव्वळ नफा, निव्वळ नफा किती झाला बा, निव्वळ नफा काढायचा तुम्हाला, निव्वळ नफा, तर कसं काढणार तुम्ही निव्वळ नफा, बरोबर काय करणार, निव्वळ नफा विक्री किंमत, वजा खरेदी किंमत, बरोबर, हा झाला तुमचा निव्वळ नफा. ओके हा झाला तुमचा निव्वळ नफा. आता मी समजा एक गोष्ट लक्ष द्यावा, मी एक एक लक्ष द्या, इथंच घ्या, इथंच घ्या बघा, इथं लक्ष द्या, विक्री किंमत किती तुमची 45 रुपये आणि खरेदी किंमत किती रे 30 रुपये, याच्यामध्ये तुम्हाला निव्वळ नफा किती झाला, मग लक्ष द्या, यामध्ये निव्वळ नफा किती झाला, विक्री किंमत किती 45 रुपये आणि खरेदी किंमत किती रे 30 रुपये, यामध्ये निव्वळ नफा किती झाला तुम्हाला 15 रुपये, निव्वळ नफा किती झाला 15 रुपये, निव्वळ नफा किती झाला 15 रुपये, बरोबर आहे का. आता मला एक गोष्ट तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची मित्रांनो, बघा लक्ष द्या, हे झालं निव्वळ नफा, इथं काढा तुम्ही निव्वळ नफा, बरोबर का. आता आपल्या काढायचा शेकडा नफा, लक्ष द्या, हे झालं निव्वळ नफा. आता तुम्हाला जर विचारलं शेकडा नफा किती झाला त्या गोष्टीमध्ये, बघा शेकडा नफा, शेकडा नफा, बरोबर काय करावं लागेल, वरती का ठेवावं लागेल, निव्वळ नफा, निव्वळ नफा, है ना, निव्वळ नफा छेदामध्ये खरेदी किंमत, बरोबर का, गुणिला 100, बोलते. आता मला सांगा, मला सांगा निव्वळ नफा किती झाला याच्यामध्ये, रे निव्वळ नफा किती, 15 रुपये निव्वळ नफा आहे की नाही, 15 रुपये निव्वळ नफा आहे,
लक्ष द्या, बघा लक्ष द्या इथं, बघा निव्वळ नफा किती रे, नऊ निव्वळ नफा किती मित्रांनो, 15 रुपये निव्वळ नफा आहे. छेदामध्ये खरेदी किंमत किती आहे, छेदामध्ये खरेदी किंमत किती रे, खरेदी किंमत किती, 30 रुपये गुणिला 100, लक्ष द्या. ओके, आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे, लक्ष द्या शेकडा नफा काढायचा आपल्याला. बघा या 30, लक्ष द्या या 15 ने 30 ला भागवतो 2चा है ना, आणि या 2 ने 100 ला भागेला 50चा, म्हणजे तुम्हाला शेकडा नफा किती झाला त्या गोष्टीमध्ये, 50%. कळलं का, कळलं का, शेकडा नफा काढायचं कसं कळलं का, कळलं का रे, ही कन्सेप्ट कळली का. चला आता आपल्या काढायचा आहे शेकडा तोटा. चला निव्वळ तोटा काढून घ्या. निव्वळ तोटा कसा काढायचा, निव्वळ तोटा, निव्वळ तोटा, निव्वळ तोटा कसा काढायचा रे, निव्वळ तोटा. निव्वळ तोटा कसा काढायचा मित्रांनो, बघा निव्वळ तोटा कसा काढावा लागेल इथं, बघा ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. निव्वळ तोटा काढायचा असेल तुम्हाला तर खरेदी वजा विक्री करावं लागेल. ओके, लक्ष द्या खरेदी किंमत किती रे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत, बरोबर आहे का. खरेदी किंमत किती, 25 रुपये वजा 20 गेले, उरले किती, 5 रुपये. हे झाला तुमचा निव्वळ नफा, हा झाला तुमचा निव्वळ तोटा, सॉरी निव्वळ तोटा. ओके, निव्वळ तोटा. आता तुम्हाला काढायचा आहे शेकडा तोटा, म्हणजे पर्सेंटेजमध्ये काढायचा किती तोटा झाला बघा त्या गोष्टीमध्ये. लक्ष द्या शेकडा तोटा काढायचा तुम्हाला, शेकडा तोटा, लक्ष द्या रे शेकडा तोटा. ओके, बघा लक्ष द्या सगळ्यांनी, शेकडा तोटा काढायचा असेल तर कसं करावं लागेल, बघा लक्ष द्या शेकडा तोटा बरोबर काय घ्यावं लागेल, निव्वळ तोटा, निव्वळ तोटा, निव्वळ तोटा छेदामध्ये खरेदी किंमत. आता दोन्ही वेळेस खरेदी किंमत घ्यावं लागते, लक्ष द्या दोन्ही वेळेस काय घ्यायची, खरेदी किंमत है ना, गुणिला 100, लक्ष द्या. ओके, लक्ष द्या. आता निव्वळ तोटा किती मित्रांनो, ए निव्वळ तोटा किती सांगा बरं मला, निव्वळ तोटा किती रुपये रे, या गोष्ट या व्यवहारामध्ये आपला निव्वळ तोटा किती झाला, या व्यवहारामध्ये निव्वळ तोटा किती झाला, निव्वळ तोटा किती झाला या व्यवहारामध्ये, 5 रुपये झाला का नाही, 5 रुपये झाला का नाही, 5 रुपये निव्वळ तोटा किती झाला आपल्याला, 5 रुपये बरोबर आहे का, निव्वळ तोटा किती झाला रे, 5 रुपये. आणि खरेदी किंमत किती रे, खरेदी किंमत किती, 25 रुपये, खरेदी किंमत किती, 25 बरोबर आहे का, गुणिला काय रे, 100, गुणिला काय, 100 बरोबर आहे का, बरं कारण की आपला शेकडा तोटा काढायचा म्हणलं, गुणिला 100. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, लक्ष द्या एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला शेकडा नफा काढायचा असेल, लक्ष द्या तुम्हाला शेकडा नफा काढायचा असेल तर छेदामध्ये खरेदी किंमत ठेवायची, आणि शेकडा तोटा काढायचा असेल तरी छेदामध्ये खरेदी किंमत ठेवायची, लक्ष ठेवा दोन्ही वेळेस खरेदी किंमत ठेवायची, समजतं आहे. ओके, फक्त अंशामध्ये तुम्हाला नफा काढायचा असेल तर निव्वळ नफा काढा, त्यातला किती झालेला आहे तो, छेदामध्ये खरेदी किंमत गुणिले 100, शेकडा नफा भेटून जाईल. सेम इकडं शेकडा तोटा काढायचा तुम्हाला, निव्वळ तोटा छेदामध्ये खरेदी किंमत गुणिले 100. बघा या 5 ने 25 ला भागतो तो, 5 5 25, या 5 ने 100 ला भागतो तो कितीचा रे, 20 चा, म्हणजे 20%, 20% तुम्हाला काय झालेला आहे, शेकडा तोटा झालेला आहे. कळलं का, बरं कळलं का, हे कन्सेप्ट हे बेसिक आहे, कळलं का रे, कळलंय का, कळतंय का, डोक्याच्या वरून गेलं. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाली, कन्सेप्ट क्लिअर झाली का. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. चला ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया.
चला क्वेश्चन दिसतोय बघा बरं. जर एका वस्तूची खरेदी किंमत, लक्ष द्या रे, जर एका वस्तूची खरेदी किंमत, लक्ष द्या, जर एका वस्तूची खरेदी किंमत 20 रुपये, बघा जर एका वस्तूची खरेदी किंमत किती रुपये, 20 रुपये, ओके, खरेदी किंमत आणि विक्री किंमत 25 रुपये, हां, तर त्या व्यवहारामध्ये त्याला किती टक्के नफा झाला किंवा तोटा झाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तर खरेदी किंमत किती 20 रुपयाला, म्हणजे एक वस्तू त्याने 20 रुपयाला खरेदी केली, ओके, आणि विकताना त्याने किती रुपयाला विकली, 25 रुपयाला, म्हणजे त्याला काय झाला, नफा झाला. त्याला काय झालं, त्या व्यवहारामध्ये नफा झाला, इथं माहिती तुम्हाला, म्हणजे तुम्हाला शेकडा नफा काढायचा आहे. काय काढायचं तुम्हाला, शेकडा नफा. आता शेकडा नफा काढायचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं होता, शेकडा नफा बरोबर काय होतं, लक्ष द्या, शेकडा नफा बरोबर काय होतं रे, हां, निव्वळ नफा किती झाला या व्यवहारामध्ये, निव्वळ नफा किती झाला, निव्वळ नफा, निव्वळ नफा काढून घ्यायचा पहिले, अंशामध्ये निव्वळ नफा ठेवायचा. निव्वळ नफा किती झाला, बघा खरेदी किंमत, लक्ष द्या, निव्वळ नफा कसं काढतो आपण, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, है ना, विक्री किंमत किती, 25 रुपये, है ना, आणि 20 रुपये काय खरेदी किंमत आहे, 25 मधून 20 रुपये गेले, किती उरले रे, 5 रुपये, है ना, हे झाला निव्वळ नफा. ओके, छेदामध्ये आपण काय घेतो, खरेदी किंमत, छेदामध्ये आपण काय घेतो, खरेदी किंमत, शेकडा तोटा काढू द्या, है ना, किंवा शेकडा नफा काढायचा असू द्या, छेदामध्ये काय घ्यायचं, खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे वस्तूची, 20 रुपये. चला इथं छेदामध्ये 20 ठेवले मी, आणि इथं गुणीला काय ठेवले मी, 100. ओके, लक्ष द्या, या 5 ने या 20 ला भाग जातो, 5 चौक 20, ओके, आणि या 4 ने इथं 100 ला भाग जातो, बरोबर काय, या 100 ला भाग जातो, किती झाला, 25 चा, है ना, म्हणजे किती रे, 25% नफा झाला. कळलं का, शेकडा नफा किती झाला त्या व्यवहारामध्ये, त्याला 25% झाला. कळलं का, कळलं का, कळतंय का, डोक्याच्यावरून चाललंय, कळतंय का रे, कळतंय का, गोष्ट लक्ष ठेवा. मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगितली, मी तुम्हाला कन्सेप्ट काय सांगितली, शेकडा तोटा म्हणजे काय, लक्ष द्या, तोटा केव्हा होतो व्यवहारामध्ये, तोटा केव्हा होतो, तोटा केव्हा होतो आणि नफा केव्हा होतो, हे मी कन्सेप्ट क्लिअर केलेलं आहे. बघा इथं मागच्या मागच्याच्यात मी समजून सांगितलेलं आहे, बघा इथं नफा केव्हा होतो रे, नफा, नफा, जर विक्री किंमत ही जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा तर नफा होतो, बरोबर आहे का, आणि तोटा केव्हा होतो आपल्याला, जर खरेदी किंमत ही जास्त असेल विक्री किमतीपेक्षा तर तोटा होतो, है ना, म्हणजे मी इथं उदाहरण पण दिलं तुम्हाला, बघा इथं उदाहरण दिलेलं आहे, लक्ष द्या, इथं उदाहरण दिलेलं, बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत, बघा खरेदी किंमत 30 रुपये, विक्री किंमत 45 रुपये, काय होणार तुम्हाला, लक्ष द्या, काय होणार तुम्हाला इथं, है ना, लक्ष द्या, एका वस्तूची खरेदी किंमत 30 रुपये आणि विक्री किंमत 45 रुपये, तोटा होईल का नफा होईल रे, पटकन फास्ट, प्रॉफिट की लॉस, एका वस्तूची खरेदी किंमत 30 रुपये, लक्ष द्या, एका वस्तूची खरेदी किंमत 30 रुपये आणि विक्री किंमत 45 रुपये, तोटा होईल का नफा होईल, तोटा होईल का नफा होईल, पटकन सांगा, तोटा होईल की नफा होईल, विक्री किंमत 85 आहे, खरेदी किंमत कमी, विक्री किंमत जास्त, लक्ष द्या, विक्री किंमत जर जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा तर नफा होतो, हे लक्ष ठेवायचं आपण, कळतंय का, जर विक्री किंमत ही जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा तर नफा होतो आणि विक्री किंमत कमी असेल खरेदी किमतीपेक्षा तर तोटा होतो, कळतंय का, हे कन्सेप्ट लक्ष ठेवा, या दोन कन्सेप्ट लक्ष ठेवा, या दोन, ओके, या दोन कन्सेप्टवर जास्त महत्त्वाचं भर द्या, है ना, हे दोन एक्झाम, हे बेसिक चालू आहे आपलं, टेन्शन नाही घ्या, अजून काहीच नाही, बेसिक गोष्टी महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे, है ना, समजा तुम्ही एक गोष्ट लक्ष द्या, तुम्ही एक मोबाईल घेतला, लक्ष द्या, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, तुम्ही समजा एक मोबाईल घेतला दुकानातून, बरोबर आहे का, है ना, एक मोबाईल खरेदी केला तुम्ही, है ना, एक मोबाईल तुम्ही खरेदी केला, लक्ष द्या रे, एक मोबाईल तुम्ही खरेदी केला 10,000 रुपयामध्ये, बोलते लक्ष द्या, एक मोबाईल तुम्ही खरेदी केला 10,000 रुपयामध्ये, लक्ष द्या, एक मोबाईल तुम्ही 10,000 रुपयामध्ये खरेदी केला, बरोबर आहे का, आणि विकताना तो नाही का, तुम्ही विक्री किंमत तेच ठेवली, लक्ष द्या, विकताना तुम्ही काय केला, तो विकताना तो विकला तुम्ही 8,000 रुपयामध्ये, कितीमध्ये विकला, 8,000 रुपयामध्ये, लक्ष द्या, एक मोबाईल आहे, मोबाईल, है ना, मोबाईल घेतला तुम्ही एक, बरोबर आहे, दुकानातून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल, एक मोबाईल आहे, तुम्ही 10,000 रुपयामध्ये खरेदी केला तो, बरोबर आहे का, आणि विकताना तो विकला 8,000 रुपयामध्ये, तुम्हाला तोटा झाला नफा झाला रे, तुम्हाला त्या व्यवहारामध्ये नफा झाला, तोटा झाला, तोटा झाला नफा झाला, ते दीपक सोनू नये, तोटा झाला नफा झाला, तोटा झाला, काय झालं तुम्हाला त्या व्यवहारामध्ये, तोटा झाला ना, कारण की तुम्ही 10,000 रुपयाचा मोबाईल 8,000 रुपयात विकताय, तोटा होणारच की नाही, आता हे झाला निव्वळ तोटा किती झाला, सांगा बरं मला, या व्यवहारामध्ये तुम्हाला निव्वळ तोटा किती झाला, निव्वळ तोटा किती झाला, निव्वळ तोटा, निव्वळ तोटा किती झाला, निव्वळ, निव्वळ तोटा किती झाला, 2,000 रुपये, निव्वळ तोटा किती झाला, 2,000. आता मी जर म्हटलं तुम्हाला, लक्ष द्या, आता मी जर तुम्हाला म्हटलं शेकडा तोटा किती झाला, शेकडा तोटा किती झाला, शेकडा तोटा म्हणजे किती टक्के तोटा झाला, आता काय करणार आपण, निव्वळ तोटा किती आहे, 2,000, तो वरती ठेवणार, 2,000 वरती ठेवणार, छेदामध्ये खरेदी किंमत किती रे, छेदामध्ये खरेदी किंमत किती, 10,000, 10,000 गुणिला काय रे, गुणिला किती, 100, गुणिला किती, 100, बरोबर आहे का, लक्ष द्या, आता बघा हे 3 शून्य आणि इकडचे 3 शून्य कॅन्सल,
आणि इकडचं एक शून्य आणि इकडचं एक शून्य कॅन्सल, उरलं काय 2 × 10 म्हणजे किती रे, 20% तुम्हाला काय झाला, तोटा झाला. समजलं का कन्सेप्ट? क्लिअर झाली का आता? बघा झाली क्लिअर? 20% तुम्हाला तोटा झाला. कन्सेप्ट क्लिअर? थम्सअप द्या पटकन फास्ट. कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर थम्सअप द्या. क्लिअर? एकदम क्लिअर. क्लिअर झाली माणसाला आता हे असे उदाहरण दिले, क्लिअर होतं माणसं है ना. भरपूर काही काही लोकांना माहीत असेल शेकडा नफा तोटा, पण काही ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण बेसिक घेतो आहे. ओके, हे लक्ष द्यायचं आहे. ओके, कळते का? यूट्यूबवाल्यांनी पण एकदम समजून द्यायचं पटकन फास्ट, ज्यांना ज्यांना माहीत नाही पटकन. ओके, प्रेम सोनू नाही, श्वेता भगत भागवत 25% 20% होईल श्वेता भागवत. ओके लेट, हां चला वेलकम शंकर. ओके चला, आता तुम्हाला एक गोष्ट अजून एक उदाहरण देतो तुम्हाला मी. आता हे झालं शेकडा तोटा. आता मी समजा एक गोष्ट घेतली, लक्ष द्या. तुम्ही एक मोटरसायकल आहे, लक्ष द्या, तुम्ही एक मोटरसायकल घेतली, समजा शाईन गाडी घेतली तुम्ही है ना, शाईन असू द्या किंवा कोणती असू द्या, एक मोटरसायकल आहे, एक मोटरसायकल, एक मोटरसायकल तुम्ही खरेदी किंमत लक्ष द्या, खरेदी केली, लक्ष द्या, खरेदी केली तुम्ही एक मोटरसायकल 50,000 रुपयाला. किती हजार रुपयाला खरेदी केली रे? 50,000 रुपयाला खरेदी केली, बरोबर का? लक्ष द्या, एक एक्सलन्स अकॅडमी, चला वेलकम स्वागत आहे भारत राठोड, वेलकम. बघा एक खरेदी किंमत आहे 50,000 रुपये, एक मोटरसायकल तुम्ही खरेदी केली 50,000 रुपयाला. लक्ष द्या, एक मोटरसायकल किती रुपयाला खरेदी केली तुम्ही? 50,000 रुपयाला. आणि विकताना तुम्ही ती विकली 60,000 रुपयाला है ना. विकताना तुम्ही किती रुपयाला विकली ती? 60,000 रुपयाला विकली, बरोबर आहे का? विकताना किती रुपयाला विकली ती? 60,000 रुपयाला. तर यामध्ये तुम्हाला तोटा झाला का नफा झाला मला सांगा बरं. तोटा झाला का नफा झाला यामध्ये? काय झाला तुम्हाला नफा झाला? किती रे निव्वळ नफा किती झाला रे? किती नफा झाला तुम्हाला या व्यवहारामध्ये? नफा किती झाला तुम्हाला? नफा किती झाला रे? टक्केमध्ये नका सांगा मला, निव्वळ नफा किती झाला? निव्वळ नफा 10,000 नक्की का? 10,000 रुपये. बघा निव्वळ नफा किती झाला, कसं करणार आपण निव्वळ नफा काढायचा आपल्याला? नफा म्हणजे काय? नफा म्हणजे काय असतो रे? जर विक्री किंमत, लक्ष द्या, लक्ष द्या, जर विक्री किंमत ही जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा, बरोबर का? तर नफा होतो, येतो माहीत आपल्याला, बरोबर आहे का? आणि तोटा केव्हा होतो? खरेदी किंमत जास्त असेल विक्री किमतीपेक्षा, बरोबर आहे है ना. हे गोष्टी लक्षात ठेवायची आहे. आता तुम्हाला या ओव्हरमध्ये काय झाला? काय झालं तुम्हाला? नफा झाला. किती झाला नफा? विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करा म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला काय झाला या ओव्हरमध्ये? नफा झाला. चलते का? 10,000 रुपये तुम्हाला या ओव्हरमध्ये काय झाला? नफा है ना, 10,000 रुपये, बरोबर का? चलते. आता तुम्हाला विचारलं मी शेकडा नफा किती झाला, शेकडा नफा, शेकडा नफा किती झाला, शेकडा नफा कसं काढणार? शेकडा नफा, चला शेकडा नफा कसं काढणार रे? शेकडा नफा कसं काढणार? शेकडा नफा, शेकडा नफा कसं काढणार तुम्ही? हां निव्वळ नफा, निव्वळ नफा किती आहे? हा निव्वळ नफा आहे, हा निव्वळ नफा आहे तुमचा. हां निव्वळ नफा किती आहे? 10,000 रुपये, लक्ष द्या माऊली, 10,000 रुपये निव्वळ नफा आहे, लक्ष द्या, बरोबर आहे. छेदामध्ये काय ठेवतो आपण? खरेदी किंमत. छेदामध्ये काय ठेवतो आपण? खरेदी किंमत, विक्री किंमत नसतो ठेवत, छेदामध्ये खरेदी किंमत ठेवत असतो. नफा असू द्या किंवा तोटा काढत असू द्या, शेकडा नफा असू द्या किंवा शेकडा तोटा असू द्या, आपण छेदामध्ये खरेदी किंमत ठेवत असतो. आणि खरेदी किंमत किती आपली त्या वस्तूची? 50,000 रुपये खरेदी किंमत आहे, कळते का? गुणिला 100 तूट है ना, आपला शेकडा काढायचा आहे है ना पर्सेंटेजमध्ये, म्हणजे गुणिला 100, कळते का? बघा वरती किती शून्य रे? 4, आणि खालती किती शून्य? 4 है ना. बघा या 5 ने या 100 भागतो का? जातो. कितीचा रे? 20 म्हणजे 20% काय होईल तर शेकडा नफा होईल. कळलं का? बघा कळलं का? हे कळलं का? आता बघा एकदम फास्ट, कळलं असेल, कळलं असेल तर थम्सअप देत चला पटकन फास्ट. कळलं का रे? कळलं का? चला कळलं असेल. ओके चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. ओके प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला थोडासा. ओके समजलं. आता दोन फॉर्म्युले लक्ष द्या. कोणते फॉर्म्युले लक्ष ठेवायचे तुम्हाला? आता कोणते कोणते फॉर्म्युले बघितले आपण? लक्ष द्या कोणते कोणते फॉर्म्युले बघितले आपण, लक्ष द्या रे. निव्वळ नफा, निव्वळ नफा है ना, निव्वळ नफा काढण्याचा फॉर्म्युला काय आपला? निव्वळ नफा काढण्याचा फॉर्म्युला काय? विक्री किंमत
वजा खरेदी किंमत, बरोबर आहे? त्यानंतर आपण काय बघितलं, निव्वळ तोटा, निव्वळ तोटा काढण्याचा फॉर्म्युला काय आपला, लक्ष द्या, निव्वळ तोटा काढण्याचा फॉर्म्युला काय, खरेदी किंमत वजा विक्री किंमत, बरोबर आहे का? बरोबर आहे, है ना? खकी वजा विक्री, है ना, लक्ष द्यायचं आपल्याला, ओके? हां, त्यानंतर आपण काय काढलं, शेकडा तोटा, सॉरी शेकडा नफा घेतला आपण पहिले, शेकडा नफा काढण्याचा फॉर्म्युला काय आपला, निव्वळ नफा, निव्वळ नफा, निव्वळ नफा छेदामध्ये खरेदी किंमत गुणिला गुणिला 100, बरोबर आहे का? लक्ष द्या, त्यानंतर काय काढला आपण, शेकडा तोटा, लक्ष द्या, शेकडा तोटा, शेकडा तोटा काढण्याचा फॉर्म्युला काय आपला, निव्वळ तोटा, लक्ष द्या रे, निव्वळ तोटा छेदामध्ये काय रे, खरेदी किंमत, आणि विक्री किंमत नाही, खरेदी किंमत, हा ओके, गुणिला 100, कळलं का? तोटा काढण्याचा असू द्या, खरेदी किंमत घ्यायची, नफा असू द्या, छेदामध्ये खरेदी किंमत घ्यायची, कळलं आहे? ओके, हे फॉर्म्युले कळले, एवढे फॉर्म्युले आपण आता बघितले, ओके, नेक्स्ट फॉर्म्युले आपल्याला बघायचे, ओके, कळलं आहे? चला आता नेक्स्ट फॉर्म्युला बघा आता आपला, चला आता बघा, ओके, पूर्ण फॉर्म्युले आपण दोन तीन फॉर्म्युले बघणार अजून, लक्ष द्या, ओके, नेक्स्ट फॉर्म्युला बघा आता, कळते घरी, कळते ना, चांगल्या प्रकारे कळते, नवीन विद्यार्थी कोणी आपल्या क्लासला नवीन, नवीनवाल्यांनी पेज फॉलो करत चला प्लीज, ओके, है ना? आता बघा, लक्ष द्या, लक्ष द्या मित्रांनो, बघा, एक टेबल हा आलेला क्वेश्चन आहे पोलीस भरतीमध्ये, एक टेबल 720 रुपयाला टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे, है ना, 20% नफा झाला, बरोबर, लक्ष द्या, नाही, एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% काय झाला, नफा झाला, तर टेबलाची खरेदी किंमत किती, ओके, या टाईपचे प्रॉब्लेम पोलीस भरतीला असतात, असतात म्हणजे असतात, है ना? चला पांडे वेलकम, बघ लक्ष द्या, ओके, एक टेबल आहे 720 रुपयाला विकल्यामुळे, लक्ष द्या, एक टेबल आहे 720 रुपयाला विकल्यामुळे, याला शॉर्टट्रिक सांगणार मी, एक टेबल आहे 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला, लक्ष द्या, किती टक्के नफा झाला रे, 20% नफा झाला, 20% नफा, है ना? तर त्या टेबलाची तुम्हाला काय काढायची, खरेदी किंमत काढायची, काय काढायची तुम्हाला त्या टेबलाची, खरेदी किंमत, कळलं का? गुड मॉर्निंग अजय, चला काय काढायचं तुम्हाला त्या टेबलाची, खरेदी किंमत काढायची, बरोबर आहे का? बरोबर आहे, गोष्ट लक्षात आली तुमच्या, है ना? गोष्ट छोटी आहे पण डोंगरा एवढी आहे, है ना? चला लक्ष द्या, ओके, लक्ष द्या, बघा आता मला एक गोष्ट सांगा, लक्ष द्या, संतोष गाढवे, वेलकम, स्वागत आहे आपल्या अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती, जे नवीन विद्यार्थी त्यांचं मनापासून स्वागत आहे. आता तुम्हाला काढायची खरेदी किंमत, तुम्हाला काय काढायची, खरेदी किंमत, बरोबर आहे का? आता तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक पण सांगणार आणि फॉर्म्युला पण सांगणार, ओके, दोन्ही गोष्टी मी तुम्हाला शिकवणार. आनंद वेलकम, द्या, लक्ष द्या, स्वागत आहे, आणि आन्सर तुमचं जवळजवळ आलेले पण चुकलेले ते, ओके, आन्सरच्या जवळजवळ तुम्ही पोहोचलेले आहेत पण चुकलेले ते, लक्ष द्या, एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झालेला आहे, कळतंय का? 20% नफा झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे खरेदी किंमत काढायची असेल, खरेदी किंमत काढायची असेल तुम्ही काय केलं असतं, डायरेक्ट हा फॉर्म्युला ठेवला असेल, लक्ष द्या, खरेदी किंमत काढायची असेल तर डायरेक्ट हा फॉर्म्युला ठेवला असेल तुम्ही, कोणता, विक्री किंमत
विक्री किंमत है ना गुणिला 100 छेदामध्ये काय रे 100 प्लस शेकडा नफा काय आलं 100 करा काय आलं रे बघा लक्ष देता मला सांगा विक्री किंमत किती त्या टेबलची विक्री किंमत किती त्या टेबलची विक्री किंमत किती त्या टेबलची विक्री किंमत किती आहे अरे विक्री किंमत किती आहे 720 रुपये गुणिला 100 ओके है ना आणि लक्ष द्या छेदामध्ये काय रे छेदामध्ये काय 100 अधिक हां किती नफा झाला नफा किती झाला 20% नफा झालेला आहे म्हणजे 20 ऐड केलं बघा लक्ष द्या आता 720 गुणिला 100 छेदामध्ये 120 ओके या शून्य कटला हा शून्य कटला है ना 12 कम 72 बरोबर आहे का 6 गुणिले 100 किती रे ए 6 गुणिले 100 किती 6 गुणिले 100 किती 600 रुपये म्हणजे खरेदी किंमत किती आली तुमची खरेदी किंमत किती आली तुमची 600 रुपये चला समजलंय हा झाला तुमचा फॉर्म्युला लक्ष द्या हे झालं तुमचं फॉर्म्युला आता हा जो फॉर्म्युला लक्ष द्या हा जो फॉर्म्युला आहे तुमचा लक्ष द्या मित्रांनो हा जो फॉर्म्युला आहे तुमचा हा ओके ना हा जो फॉर्म्युला काढलेला तुम्ही हा ओके हा सगळा मजदूर रोजंदारीला गेल्यासारखा आहे हा तुम्ही कोणाच्या ठिकाणी रोजंदारी करू आले काम करू आले तुम्ही आणि तिथं तुम्ही सॉल्व केलेला आहे ओके म्हणजे त्या टाईपने सॉल्व केलेला आहे पण हे याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक सांगतो मी तुम्हाला चला शॉर्ट ट्रिक बघा आता ओके हे रोजंदारी केल्यासारखी रोजंदारी है ना रोजंदारी केल्यासारखी आहे रोजंदारी ओके चला शॉर्ट ट्रिक बघा आता लक्ष द्या शॉर्ट ट्रिक आता बघा हां खरेदी किंमत विक्री किंमत काढायची असेल तर लक्ष द्या खरेदी किंमत विक्री किंमत मूळ किंमत हे सगळं काढायचं आपल्याला लक्ष द्या है ना नफा तोटा सगळं चलो बघा लक्ष द्या ओके लक्ष द्या सगळ्यांनी बघा मला सांगा मला एक गोष्ट सांगा 720 रुपयाला ती गोष्ट विकली त्यांनी 720 रुपयाला ती विकली 720 रुपयाला विकली म्हणजे किती टक्के नफा झाला रे 20% नफा झाला 20% नफा म्हणजे 100 मध्ये ॲड करा लक्ष द्या रे 100 मध्ये ॲड करा नफा म्हणजे 100 मध्ये ॲड करा किती झाले 120% 120% बरोबर का 720 रुपयाला विकली म्हणजे 20% नफा झाला 100% प्लस 20% अजून म्हणजे 120% झाले ओके नफा जेवढा होत असेल तेवढा 100 मध्ये ॲड करायचा आता मला सांगा 120% म्हणजे 720 120% म्हणजे किती 720 कळतं का 120% म्हणजे किती 720 तर 1% म्हणजे किती ते काढून घ्या 1% म्हणजे ते किती काढून घ्या लक्ष द्या हे शून्य कटला लक्ष द्या हा शून्य कटला या 12 ने 72 भागतो का यस 12 सकम 72 12 सकम 72 बरोबर आहे म्हणजे 1% लक्ष द्या 1% बरोबर किती 1% बरोबर किती 6 रुपये तर तुम्हाला काढायची खरेदी किंमत म्हणजे 100% काढायची तुम्हाला काय काढायचं तुम्हाला 100% बघा 1% बरोबर 6 रुपये तर 100% बरोबर किती रे 100% बरोबर किती 100 गुणिले 6 करा 600 रुपये कळलं का कळलं का रे दोनच स्टेपमध्ये उडवलेलं आम्ही दोनच स्टेपमध्ये उडवलं कळलं का अरे कळलं का कळलं की नाही कळलं ते सांगा मला हो किंवा नाही कळतंय का बघा काय केलं मी 720 रुपयाला विकल्यामुळे त्याला 20% नफा झाला 20% नफा म्हणजे 100 मध्ये ॲड करतो आपण है ना म्हणजे 120% बरोबर का 120 म्हणजे किती 720 तर 1% म्हणजे किती 120% म्हणजे 720 रुपये तर 1% म्हणजे किती 6 रुपये बरोबर का 1% म्हणजे किती 6 रुपये तर आपल्याला 100% काढायचे म्हणजे खरेदी किंमत 100% तर 100% बरोबर किती येईल तर 100 गुणिले 6 600 रुपये खरेदी किंमत किती असेल त्या वस्तूची 600 रुपये कळलं का त्या टेबला खरेदी किंमत किती 600 रुपये आता बघा आता हे झालं खरेदी किंमतीचं आता आपण विक्री किंमत घेऊ ओके लक्ष द्या तुम्हाला सेम प्रॉब्लेम घेऊ तुम्ही काळजी नका करू तुम्ही लक्ष द्या रे आता विक्री किंमत काय असेल तर काय लक्ष द्या तोटा जर झाला तर काय करायचं 100 मधून मायनस करायचं है ना बघा आता लक्ष द्या तुम्ही तोटा घेऊ बघा लक्ष द्या ओके लक्ष द्या सगळ्यांनी
3000 लक्ष्य 3000 रुपये एक वस्तु वीस टक्के तोट्याने विकली. लक्ष द्या, 20% तोट्याने विकली. बघा लक्ष द्या, ओके, तर तिची विक्री किंमत किती असेल? सांगा मला, सांगा बरं. विक्रीची किंमत सांगा, विक्रीची. पटका पांडे किती असेल? 2400 रुपये. प्रकाश पाटील 240. 240 कुठून आले बाबा? बघा लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. लक्ष द्या, कसं काढलं सर तुम्ही? सर तुम्ही कसं काढू आम्हाला तरी सांगा. काहीच नाही केलं मी. मी काय केलं लक्ष द्या, मला सांगा. एका वस्तूची किंमत किती, खरेदी किंमत किती? 3000 रुपये, बरोबर आहे का? 3000 रुपये, बरोबर आहे का रे? 3000 रुपये, बरोबर आहे का? लक्ष द्या, एकदम शॉर्ट ट्रिक आहे. 3000 रुपये खरेदी किंमत आहे. 20% तोट्याने विकली ती. किती टक्के तोट्याने विकली? 20% तोटा. 100 मधून 20 मायनस करा, किती उरले रे? 100 मधून 20 मायनस करा, किती उरले? 100 मधून 20% मायनस करा, किती उरले? 80. 100 मधून 20 मायनस करा, किती उरले? 80. बरोबर का? छेदामध्ये काय रे? 100. 80% म्हणजे 80% कसं होतं आपण? 80/100. बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. लक्ष द्या, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. लक्ष द्या रे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. उरलं काय? उरलं काय तर 30 × 80 म्हणजे किती रे? 2400 रुपये ही असेल त्याची विक्री किंमत. कळलं का? हे असेल त्याची विक्री किंमत. कळते का? कळलं का? आता आता लक्ष द्या, हे झालं, हे झालं फॉर्मुला बेस. लक्ष द्या, हे झालं फॉर्म्युला बेस. ओके, हे झालं फॉर्म. अय लक्ष द्या, विक्री किंमत काय काढली आपण? लक्ष द्या मला सांगा, विक्री किंमत काय काढली तुम्ही? विक्री किंमत काय काढली तुम्ही? लक्ष द्या रे, सगळ्यांनी एकलं गोष्ट लक्ष ठेवा. विक्री किंमत किती, खरेदी वस्तूची खरेदी किंमत किती? 3000 रुपये. गुणिला काय केलं मी? तोट्याने, 20% तोट्याने विकली. 20% तोटा म्हणजे काय रे? 100 मधून 20 मायनस करा, उरले किती? 80%. 80/100. 2 शून्य कटलं, 2 शून्य कटलं, उरले काय? 30 × 80 म्हणजे किती रे? 2400. चला पांडे, तुम्ही एकच प्रॉब्लेम, एकच मेथड शिकला क्लासमध्ये आपल्या, बरोबर आहे का? है ना, दुसरी मेथड शिकून घ्या. है ना, क्लास चालू झाल्यावर मी शिकवणाऱ्याची काळजी करू नका, पण दुसरी मेथड शिकून घ्या. बघा मला सांगा, 100% त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. 100% त्या वस्तूची काय खरेदी किंमत आहे? 100% म्हणजे किती रे? 3000 रुपये. 100% म्हणजे किती? 3000 रुपये. आणि 20% तोट्याने विकली. 20% तोटा म्हणजे काय रे? 20 मधून किती गेली? सॉरी, 100 मधून किती गेली? 20. म्हणजे 80% ही काय विक्री किंमत आहे. बरोबर, लक्ष द्या, ही त्याची खरेदी किंमत आहे. बरोबर, आणि ही विक्री किंमत आहे 80%. तर मला सांगा, लक्ष द्या, 100% म्हणजे 3000, तर 1% म्हणजे किती रे? 1% म्हणजे किती येईल सांगा बरं मला? 1% म्हणजे किती? 30 रुपये येईल का नाही? 1% म्हणजे किती? अरे 1% म्हणजे 30 रुपये येईल ना. बघा, हे 2 शून्य कटले, इकडचे 2 शून्य कटले. 1% म्हणजे 30 रुपये. 1% म्हणजे 30 रुपये. तर 80% म्हणजे किती रे? 80 × 30 करा. 80 × 30 करा, किती येईल? 2400 रुपये.
कळलं का? कळलं का? चा कळलं का रे? कळलं का? मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण तेच बघितलं. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं लक्ष द्या. एक टेबल होता 720 रुपयाचा, 720 रुपयाचा, तो विकल्यामुळे 20% नफा झाला. विकल्यामुळे 20% नफा झाला म्हणजे 120%. 720 म्हणजे 120%, तर 1% म्हणजे किती रे? 6 रुपये, है ना. तर खरेदी किंमत काढायची तुम्हाला, खरेदी किंमत किती? 100%, है ना. बघा 1% म्हणजे 6 रुपये, तर 100% म्हणजे किती? 100 × 6 म्हणजे 600 रुपये, है ना. या टाईपमध्ये दिली, ओके. शॉर्ट ट्रिक दिली, आणि याच्यापेक्षा शॉर्ट ट्रिक अजून जर लागत असेल तुम्हाला तर प्लसला मी शिकवणार आहे, काळजी करू नका. जे जे विद्यार्थी प्लसला त्यांनी लक्ष द्या, आज आजपासून लक्ष द्या, आजपासून आजपासून, है ना, 4 प्लसवरती लक्ष द्या, प्लसवरती 4 ते 5:30, है ना, माझा क्लास चालू होतोय 4 ते 5:30 सीसॅट, ओके. राज्य सेवेची बॅच, PSI ST कंबाईन आणि पोलीस भरतीसाठी उपयुक्त अशी बॅच प्लसला. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्लसला ॲडमिशन घेतली असेल त्यांनी काय करायचं आहे? क्लास अटेंड करायचा माझा, ओके, चालेल. 4 ते 5:30, ज्यांनी ज्यांनी प्लसला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी रेफर कोड वापरायचा आहे माझा, कानाडाचे संतोष 777, ओके. किंवा मला कॉन्टॅक्ट करायचा आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेच, 9422989849, हा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे ठेवा, ओके, जर लागला तर, ओके. किंवा रेफर कोड देतो मी तुम्हाला, लक्ष द्या, है ना, तुम्हाला जर लागत असेल लक्ष द्या. नाही प्लस जर नाही घेतलं नाही पाहताना दीपक सोनवणे, ओके. याच्यापेक्षा तुम्हाला जबरदस्त हटके पाहिजे शिकवणं, सर तुमचं आमचं माझं शिकवणं जर तुम्हाला समजत असेल, आणि लक्ष द्या माझ्यासाठीच नाही, तर एकदा तुम्ही फीज भरली तर तुम्ही कोणाचाही क्लास तुम्ही किती वेळेस करू शकता, ओके, लक्ष द्या, ओके. असं नाही की बाबा तुम्हाला माझाच क्लास बघता येईल, कोणाचाही क्लास करू शकता तुम्ही, कळते का? तुम्हाला रेफर कोड देतो मी, रेफर कोड जर तुम्ही हा वापरला तुम्हाला 10% काय भेटेल? ऑफ भेटेल फीजमध्ये, ओके, ओके. कानाडाचे संतोष 777, चला बघा हा रेफर कोड आहे माझा, हा रेफर कोड यूज करा फीज भरताना, तुम्हाला 10% काय होईल? ऑफ होईल. आणि आजपासून आपली बॅच स्टार्ट होते, बेसिकपासून नंबर सिस्टीम हा टॉपिक आपण स्टार्ट करतो 4 वाजता, ओके, चला, है ना, प्लसला, ओके, चला. कॉन्टॅक्ट नंबर ज्यांना घ्यायचा त्यांनी स्क्रीनशॉट करून घ्या. चलो बघा लक्ष द्या, कळलं काही? कळलं? चला एक प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला अजून, बरं लक्ष द्या, एकदम सिंपल, एकदम सिंपल, हां, सगळ्यांनी लक्ष द्या, ओके, सगळ्यांनी क्लास अटेंड करा व्यवस्थित. बघ लक्ष द्या, एकदा लाईक ठोका बरं, एकदा जे नवीन असेल त्यांनी पेज फॉलो करत चाल. बघा एक तलाटी लागल्या गोष्टी ना, बघा लक्ष द्या, काम लिहिलं लक्ष द्या, काम लिहिले, बघा लक्ष द्या, काम लिहिले तुम्हाला, एका धान्याचे पोते 3990 रुपयाला विकल्यामुळे, है ना, विक्री किंमत दिलेली तुम्हाला, खरेदी किंमत काढायची, है ना,
दीपक सोनू नाही, आपल्यासारखं सोडायचं आपली मेथड. ओके आपली मेथड, चला पोल देऊ बा, पूर्ण सोडत देतो. ओके ऑप्शन देतो बघा, मजदूरी नका करू, मजदूरी नका करू, शॉर्ट ट्रिक शिका, शॉर्ट ट्रिक शिका. कस काय जमली की शॉर्ट ट्रिक जमली करे, जमती का, जमती की शॉर्ट ट्रिक जमते ना कटोके जेवण चाललाय कार्यक्रम. बघा, एका धान्याचे पोते 3,990 रुपयाला विकल्यामुळे शेकडा 5% तोटा झाला, 5% तोटा झालेला आहे, शेकडा 5% तोटा झालेला आहे तुम्हाला, 5% तोटा है ना विकल्यामुळे. तर खरेदी किंमत काढायची तुम्हाला, म्हणजे 95 म्हणजे किती रे 3,990, तर 100% म्हणजे किती, बरोबर की नाही असं केलं असेल तुम्ही, बरोबर की नाही, 95 म्हणजे किती 3,990, बरोबर का, 95 म्हणजे किती रे 3,990, बरोबर का. चला लक्ष द्या, चला पटकन फास्ट पटकन सोडा रे, ते यूट्यूबवाल्यांनी सोडा. हां संजय वेलकम. हां रोज क्लास असतो आपला, रोज. ओके पण प्लसला माझा रोज बेसिक क्लास असणार आहे, लक्ष द्या बेसिक होणार आहे. बोल देतो मी, ओके बोल देतो, युअर टाईम स्टार्ट नाव, बोल देतो, लक्ष द्या. पांडे सोडा पटकन फास्ट, सोडले काय, चला कळते का रे, कळते का, कळते का, डोक्याच्या वरून चालला रे. बघा लक्ष द्या, ए लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या, मला एक गोष्ट सांगा. हां याचं उत्तर काय असेल 42, लक्ष द्या. मला एक गोष्ट सांगा, एक धान्याचं पोतं आहे त्याची विक्री किंमत किती रे 3,990 रुपये, आणि तोटा उडाला किती टक्के तोटा. लक्ष द्या, ए लक्ष द्या, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला शेकडा तोटा होतोय की नाही, तोटा होतोय, समजलं, तोटा होतोय तुम्हाला, किती टक्के तोटा झाला, 5%, 5% तोटा म्हणजे काय करतो आपण, 100 मधून तेवढं मायनस करतो, बरोबर आहे की नाही, 100 मधून 5 मायनस केलं म्हणजे किती उरले 95% म्हणजे 3,990 रुपये, बरोबर आहे का. तर तुम्हाला काढायची खरेदी किंमत, खरेदी किंमत म्हणजे काय रे 100%. ओके खरेदी किंमत काय असते आपली 100%, लक्ष ठेवायचं आपल्याला, खरेदी किंमत काय असते आपली नेहमीसाठी 100%. ओके लक्ष द्या, काय करायचं आपल्याला, हे काढायचं आहे म्हणजे एक्स मानलं, बरोबर आहे, 95 3,990 भाग द्या, 95 3,990 जर तुम्ही भागलं तर नाही ना 42 भाग जातो, कितीचा भाग जातो 42, बरोबर का. तर बघा, हे बघा 1%, लक्ष द्या, 1% म्हणजे 42 रुपये, तर 100% म्हणजे किती रे 4,200 रुपये, कळलं का, 42 गुणिले 100, कळतं का. ओके हा ना 4,200 रुपये, किंवा तुम्ही याला असं पण करू शकता, लक्ष द्या, किंवा तुम्ही याला असं पण करू शकता, लक्ष द्या, तुम्ही म्हणसाल सर एवढा भाग आम्हाला देऊन जमत नाही, हो कसं करावं, कसं करावं, काहीच नका करू मित्रांनो, काहीच नका करू, काहीच नका करू रे, लक्ष द्या, काहीच नका करू, मी सांगतो तसं करा, मी सांगतो तसं करा. ओके ओके मी सांगतो तसं करा, कसं करायचं, कसं करायचं, मग असं करायचं, बघा लक्ष द्या, एकदम सिम्पल फंडा, बघा लक्ष द्या है ना, 5% तोटा झाला म्हणजे 95%, 95% म्हणजे 3,990, 100% म्हणजे किती, त्रिकस गुणाकार हा ना, त्रिकस गुणाकार हा ना, याला एक्स मानायचं, खरेदी किंमत एक्स मानायची, चला 95 गुणिला x, 95 गुणिला x बरोबर 3,990 गुणिला 100, आणि आता हे 95 इकडे गुणाकारा तर इकडे काय होईल ते भाग करायचे, म्हणजे काय येईल ते, मग काय येईल ते लक्ष द्या, काय येईल ते 3,990, 3,990 गुणिला 100, लक्ष द्या कितीचं भाग जातो रे 95 इथं, 95 ओके कितीचं भाग जातो इथं,
चला पाच ने तर भागलं मी किती आले 20, इथं पाच ने भागलं किती आले रे, इथं पाच ने भागलं किती येतात, इथं 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 हां 19 का 19 ओके। चला या 19 ने 3990 भाग देतो बघा, या 19 ने 3990 भाग देतो का, भाग देतो का 210 जातो ओके, 210 भाग देतो इथं 210 बरोबर का। चला 210 गुणिले 20 किती रे, 210 गुणिले 20 किती 4200 रुपये, कळलं 4200 रुपये, कळलं का, कळलं तुम्ही असं सोडू शकता किंवा असं कळलं असेल ओके। ओके चला आज जे प्रॉब्लेम बघितला आपण त्यामध्ये एक शॉर्टचा प्रॉब्लेम घेऊ त्या टाईपचा ओके, आणि रोज सकाळी 8 वाजता क्लास असतो आपला, रोज सकाळी 8 वाजता ओके, लक्ष द्या जे नवीन असेल त्यांनी क्लास पुन्हा एकदा ऑफलाईनमध्ये बघायचा आहे ओके, चालेल। चला आणि ज्यांना प्लसवरती ॲडमिशन घ्यायची त्यांनी रेफर कोड वापरायचा कानाडचे संतोष 777, तिथे मी लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे ओके। आज 4 ते 5:30 आपली बॅच होणार आहे ना। चला एक मोटरसायकल लक्ष द्या रे, एक मोटरसायकल 40,000 रुपयाला खरेदी केली, खरंच बोलायचं एक मोटरसायकल 40,000 रुपयाला खरेदी केली आणि 30,000 रुपयाला विकली, तर शेकडा तोटा किती झाला। बरोबर सॉल्व करा, बरोबर सॉल्व करा अजय, वेलकम अजय, व्यवस्थित सॉल्व करा शांततेत, बाबासाहेब बाळासाहेब गव्हाणे व्यवस्थित सॉल्व करा एकदम शांततेत। 75% कसं काय होईल रे, 75% कोणत्या हिशोबाने करता रे, माठ्या सारखं ना सॉल्व करायचो हा संतोष करात, नाव माझं तुझं सारखंच आहे बेटा, डोकं पण सारखंच असू दे, दहा कुठं आला बेटा तुझं, 10 19 क्वेश्चन मार्क 10 कसं काय आलं रे, बघ लक्ष द्या ना, एक मोटरसायकल 40,000 रुपयाला खरेदी केली, लक्ष द्या 40,000 रुपयाला खरेदी केली आणि 30,000 रुपयास विकली, बरं खरेदी किंमत जास्त आहे विक्री किमतीपेक्षा, म्हणजे तोटा झाला, मग आपल्याला माहिती शेकडा तोटा काढायचा, आपल्याला शेकडा तोटा काढायचा असेल तर तुम्हाला माहिती काय माहीत पाहिजे, शेकडा तोटा बरोबर काय माहीत पाहिजे तुम्हाला, निव्वळ तोटा, निव्वळ तोटा किती झाला रे, निव्वळ तोटा कसं काढतो आपण, निव्वळ तोटा कसं काढतो, खरेदी किमतीमधून विक्री किंमत गेली, हां सांगा, खरेदी किमतीमधून विक्री किंमत गेली, खरेदी किंमत किती 40,000, 40,000मधून 10,000 गेले किती उरले रे, 10,000 उरले बरोबर का, 10,000 उरले भागीला, पांडे डोकं तिघणार नाही काय, काय सोडते काय नाही काही समजा क्लासमध्ये शुभलं का मी असं, बघ लक्ष द्या खरेदी किंमत किती 40,000, विक्री किंमत किती 30,000, 40,000तून 30,000 गेले किती 10,000, छेदामध्ये काय ठेवतो आपण खरेदी किंमत, खरेदी किंमत किती आहे 40,000, कळते का, है ना, शेकडा तोटा असू द्या किंवा शेकडा नफा असू द्या, छेदामध्ये खरेदी किंमत ठेवतो आपण, विसरले काय, है ना, बघा हे 40 आणि इकडचे 40 कॅन्सल गुणिले 100, है ना, हे 4 ने 100 भाग देतो किती तरी 25 म्हणजे किती तोटा झाला, 25% तोटा झाला, 25% काय झाला तोटा, शेकडा तोटा किती झाला 25%, कळतं का, कळतं का,
बघा लक्ष द्या, जे नवीन आले त्यांनी लक्ष द्या. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, एक कन्सेप्ट सांगतो की नफा केव्हा होतो, विक्री किंमत जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा नफा होतो, हे मी लिहून दिलं. आणि तोटा केव्हा होतो, खरेदी किंमत जास्त असेल विक्री किमतीपेक्षा तर तोटा होतो, बरोबर आहे का. तर तुम्हाला मी काय शिकवलं, जर तुम्हाला एक लक्ष द्या, इथं फॉर्म्युला लिहून दिलेले मी तुम्हाला, बघा इथं फॉर्म्युला लिहून दिला. शेकडा नफा काढायचा असेल तर निव्वळ नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100, किंवा शेकडा तोटा काढायचा असेल तर निव्वळ तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100 लिहून दिलं नाही. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, है ना, हे एवढं कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके, आज आपण काय केलं, 30% भाग बघितला नफा तोट्याचा, 30%. उरलेला भाग आपण उद्या बघणार आहे. याच्यापेक्षा उद्याचे प्रॉब्लेम जे थोडे हार्ड आहे आणि थोडी डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, कळते का, थोडीशी हार्ड आहे, है ना, कळते का, उद्याचे प्रॉब्लेम थोडेसे हार्ड आहे. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी, है ना, थोडीशी जास्त आहे, थोडीशी हार्ड आहे. ओके, कळते का, ओके, चला समजलं का प्रॉब्लेम आजची, एक टाईप घेतो मी वाटल्यास. चला एक टाईप घेतो मी, चला एक टाईप घेतो मी. ओके, एका दुकानदाराकडून 1 किलो, 1 किलोच्या वजन मापाऐवजी, 1 किलोचे वजन मापाऐवजी 1200 ग्रॅम वजन मापा 1200 ग्रॅम वजन माप, है ना, 1200 वजन वजन माप घेण्यात आले, बरोबर आहे. तर त्या व्यापाऱ्यास शेकडा तोटा किती झाला, अरे दुसरं डिमाग लावा रे, दुसरं हे वजन घेण्यात आलं, वजन आहे वजन पांडे, हां गुड. आता कसं क्लासचा फायदा झाला, याला म्हणतात विद्यार्थी, खूप दिवस झाले म्हणा सर आठवून राहिलं, हां कोरोनाच्या अगोदर शिकलो होतो मला क्लासमध्ये. 20% कसं, कोणत्या अँगलने 20% आणलं तुम्ही, काही समजत नाही मला. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढत असेल, लक्ष द्या, शेकडा तोटा असू द्या किंवा शेकडा नफा असू द्या, एकच फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला वापरायचा मला सांगा, मूळ वजन किती रे, मूळ वजन किती त्याचं, 1 किलो आहे की नाही, त्यानं 1 किलो घेतलं का नाही घेतलं, हे मूळ वजन आहे. 1 किलो याची त्यानं काय घेतलं, 1200 ग्रॅम घेतलं, काय घेतलं त्याने, 1200 ग्रॅम, है ना, म्हणजे त्यांना 1 किलो साखर मोजायची, ते काय मोजत होता, 1200 ग्रॅम, म्हणजे त्याला तोटा उराला, बरोबर की नाही, 200 ग्रॅम त्याला तोटा उराला 1 किलो मागे, लक्ष द्या, 200 ग्रॅम त्याला 1 किलो मागे काय होतोय, तोटा होतोय, बरोबर का, 20% नाही भेटत आहे, लक्ष द्या. तर आपल्या काढायचं लक्ष द्या, हां लक्ष द्या रे, लक्ष द्या रे, लक्ष द्या, बघा लक्ष द्या, काय करायचं तुम्हाला, तोटा काढायचा, शेकडा तोटा, शेकडा तोटा काढायचा, लक्ष द्या, शेकडा तोटा काढायचा तुम्हाला. काय करावं लागेल यासाठी, मूळ वजन किती, मूळ वजन किती पाहिजे होतं, मूळ वजन किती मला सांगा, मूळ वजन किती रे, ए मूळ वजन किती, हे मूळ वजन असतं, है ना, जेवढं घ्यायचं होतं ते मूळ वजन असतं, जेवढं घ्यायचं होतं तेवढं घ्यायला पाहिजे ते काय असतं, मूळ वजन, है ना, म्हणजे 1 किलो वजन मापाऐवजी ते काय घेतो, तर 1200 ग्रॅम, म्हणजे मूळ वजन किती, 1 किलो, 1 किलो म्हणजे काय रे, 1000 ग्रॅम, वजा चुकीचं वजन किती, 1200 ग्रॅम,
बाराशे ग्रॅम ग्रॉल माझे चुकीचं वजन आहे ना, बाराशे ग्रॅम चुकीचं वजन ना, बाराशे मायनस करायचं बाराशे, छेदामध्ये लक्ष द्या छेदामध्ये चुकीचं वजन किती बाराशे ठेवायचं, बोलते का, गुणिला शंभर, कळलं का, गुणिला शंभर है ना। दोन फॉर्म्युले सांगतो मी, काळजी नका करू, दोन फॉर्म्युले सांगतो मी, लक्ष द्या, शंभरमधून लक्ष द्या, शंभरमधून दोन बाराशे गेले किती रे, मायनस उरला ना, मायनस म्हणजे तोटा उरला, मायनस उरली तर मायनस उरला म्हणजे काय उरला, तोटा है ना, मग काय करायचं, दोनशे उरले, दोनशे उरले छेदामध्ये किती उरले, हे बाराशे गुणिला शंभर, बरोबर आहे, बघा हे दोन शून्य कटले, हे दोन शून्य कटले है ना, या बाराने दोनशेला भाग द्या, बघा कितीचा भाग जातो, 16.66 भाग जातो, 16.66%, कळतंय का, 16.66%। नांदळे चला वेलकम, स्वागत आहे, खूप वेळानंतर आले तुम्ही, यस फी वाढणार, फी धांदळे तुम्ही प्लस घेतलं नाही का, अजून प्लस घेतलं नाही का, फीज वाढली असेल 100%, घेतलं कधी घेतलं, रेफरल कोड कोणाचा वापरला, रेफरल कोड चला, एक प्रॉब्लेम होतो या टाईपचा, ओके चला अजून एक प्रॉब्लेम देऊ का, म्हणजे समजेल तुम्हाला, अजून एक देऊ का प्रॉब्लेम, अजून एक देऊ का, नफ्याचा प्रॉब्लेम होतो, बरोबर, बघ लक्ष द्या, बघ लक्ष द्या, ओके सॉल्व करा बरं, लक्ष द्या, प्लसवर आपला मॅथचा टायमिंग आहे 4 ते 5:30 दुपारा, ओके रोज दुपारी 4 ते 5:30, ज्यांनी प्लस घेतलं नसेल त्यांनी सबस्क्रिप्शन करा, मी रेफर कोड दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये, कानडजे संतोष 777, ओके है ना, आणि रोज संध्याकाळी 4 ते 5:30 आपलं असतं, आणि प्लसची फी वाढलेली, लक्ष द्या प्लसची फी काल 6 वाजेपासून वाढली, ओके काय की लक्ष द्या है ना, काल 6 वाजेपासून वाढलेली, बघा दिसते का, तुम्हाला म्हटलं तुम्ही लवकर घ्या है ना, एक व्यापारी लक्ष द्या रे, एक व्यापारी, ओके वस्तूचे वजन, तरी एकदा चेक करा फी वाढली की नाही, तर हां काही काही इज्जत वाढलेली, काही काही इज्जत वाढणे वाढलेली, एका वस्तूचे वजन करताना करताना लक्ष द्या, 1 किलो ऐवजी 1 किलो वजन करताना साहेब भामटा व्यापारी आता हा 1 किलो ऐवजी काय घोराला 900 ग्रॅम घेतो, 900 ग्रॅम मोजतो आहे की नाही रे, म्हणजे याला काय उराल, नफा उराल त्याच्यात, तर त्याला शेकडा नफा किती, चला पडा बरं, चला आता मी तुम्हाला काय शिकवलेलं, मूळ वजन, मूळ वजन किती घ्यायला पाहिजे होतं, लक्ष द्या मूळ वजन किती घ्यायला पाहिजे, तरी मूळ वजन किती घ्यायला पाहिजे मला सांगा तुम्ही, ओय समजलं का, मूळ वजन किती घ्यायला पाहिजे त्यांनी, 1 किलो घ्यायला पाहिजे की नाही, मूळ वजन किती, 1 किलो की नाही, 1 किलो म्हणजे किती रे, 1000 ग्रॅम, 1 किलो म्हणजे काय, 1000 ग्रॅम, बरोबर आहे का, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम है ना, आणि चुकीचं वजन किती घेतो ते 900 ग्रॅम, चुकीचं वजन किती घेतो 900, बघा 900 इथं घेतलं मी, छेदामध्ये काय घेतो आपण, चुकीचं वजन घेतो, चुकीचं वजन किती रे 900, गुणीला काय करतो आपण 100, गुणीला काय करतो आपण 100, बरोबर आहे का है ना, बघा इथं काय उरले, 1000 म्हणून 900 घेतले, किती उरले रे 100/900 है ना, गुणीला काय उरलं इथं 100, बरोबर आहे का, बघा हे 20 आणि 20 कॅन्सल है ना, या 900 ने 100 बघा है ना, 900 ने 100 बघा किती येतं, बघा 11.11% काय झालं त्याला, नफा झाला, कळतंय का, कळतंय का, बघा कळतंय का, कळलं का, कळलं, चला आय एम पी करायला पोलीस भरतीवाल्यांनी आय एम पी करा, या टाईपचा प्रॉब्लेम 100% पडणार, पोलीस भरती तलाठीवाल्यांनी लक्ष द्या, ओके कळलं का, सगळ्यांना कळलं असेल थमसप द्या एकदा पटकन फास्ट, थमसप देत चला रे, असं झांबल्यासारखं झामझम ना करू, थमसप द्यायचं मला, कळलं का प्रशांत, ओके कळलं प्रशांत,
मेन सी आणि लक्ष द्या, जे नवीन विद्यार्थी लक्ष द्या, रे नवीन विद्यार्थ्यांनी एक लक्ष द्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्लस घ्यायचं आहे त्यांनी लवकर घ्या, कळते का? है ना, फीज वाढलेली काही काही इंचात वाढलेली काही काही इंचात नाही, बघा लक्ष द्या, फी वाढली तुमच्या ज्यात प्लसवरती जायचं, सबस्क्रिप्शनवरती क्लिक करायचं आणि फीज किती दाखवते बघायचं, जुनी का नवीन आहे, ओके नवीन फीज वाढलेली है ना, आणि ज्यांना प्लस घ्यायचं असेल त्यांनी घ्या, कारण की माझा क्लासचा टाइमिंग टेबल देतो मी तुम्हाला इथं, ओके लक्ष द्या, माझा क्लासचा टाइम टेबल देतो मी तुम्हाला यूट्यूबला, फक्त सकाळी क्लास असतो आपला आणि बाकीचे क्लास जे येतात ते माझे कुठं असतात, प्लसला, ओके प्लस टायमिंग बी देतो, विशाल लांडगे लक्ष द्या, प्लसचं टायमिंग बी देतो, लक्ष द्या प्लसचं टायमिंग देतो तुम्हाला, लक्ष द्या है ना, प्लसचं टायमिंग बी देतोय, लक्ष द्या, चल आजचा टायमिंग सांग, आजचा टाइम टेबल सांगतो मी तुम्हाला, न्यू फी आय कळाला, हो गणेश कुमार तुम्ही घेतलं आहे का, घेतलं नसेल तर लवकर घ्या बरं का, कारण की फीज वाढलेली मला त्यांनी कालच सांगितलं होतं, मी काल लास्ट डेट होती, जर आज तरी बघा किंवा मला कॉन्टॅक्ट करा, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहेच, माझा कॉन्टॅक्ट नंबर एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका वाटल्यास, है ना, बरं लक्ष द्या, हे लक्ष द्या, आजचे लेक्चर बघा आपल्या, बरं बरं काही हरकत नाही, लक्ष द्या, स्पेशलचे क्लास सांगतो मी, स्पेशलचे लेक्चर बघा, ओके स्पेशलचे लेक्चर सांगतो मी, स्पेशल बघा, 8 ते 11 पोलीस भरती, ओके लक्ष द्या, है ना, 2 ते 3 इतिहास, भूगोल, ओके पी वाय क्यू, है ना, त्यानंतर लक्ष द्या, बघा लक्ष द्या रे, हे झालं आणि संध्याकाळी 7 ते 8 ओके पोलीस, लक्ष द्या, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, झालं स्पेशलचं, है ना, आता प्लसला बघा, लक्ष द्या, आता प्लसचा बघा, प्लसचा टाईम टेबल, प्लसचा माझा असतं मॅथ 4 ते 5:30 ओके, आज असणारी नंबर सिस्टीम, ओके नंबर सिस्टीम, आज टॉपिक कोणता आहे, नंबर सिस्टीम, ओके हां, रात तुम्हाला दिसत नसेल, धांदळे तुम्ही रेफर कोड नाही वापरला माझा त्याच्यामध्ये दिसत नसेल तुम्हाला, ओके लक्ष द्या, हा स्पेशलचे टाइम टेबल आहे, हा प्लसचा आहे, ओके हा प्लसचा आहे, ओके कळलं का, चला है ना, चला हा टाइम टेबल लक्ष ठेवा आणि सगळ्यांनी क्लास सेटिंग करा, ओके क्लास समजला असेल आज, जर लक्ष द्या, जे लेटा विद्यार्थी आले त्यांनी आज बेसिक बसून बघा, हे एकदम शॉर्ट ट्रिक शिकवलेले मी, पुन्हा एकदा क्लास सेटिंग करा बघा, एकदम हे शॉर्ट ट्रिक शिकवलेलं बघा, हे बेसिक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती, ओके कळलं का, है ना इन्फॉर्मेशन, है ना कळलं, आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्लस घ्यायचं त्यांनी रेफर कोड वापरा, कानाडाचे संतोष ट्रिपल्स ठेवून, ओके कळतं आहे, है ना, अनलॉकवर जॉईन व्हा, कारण की संध्याकाळी 4 ते 5:30 याच्यापेक्षा डिटेलमध्ये मी मॅथ शिकवतो प्लसला, याच्यापेक्षा डिटेल एकदम शांततेत बॅच चालते आपली, एकदम रिलॅक्समध्ये, है ना एकदम रिलॅक्समध्ये बॅच चालते ती, बोलते का, ओके एकदम शांततेमध्ये, काहीच अडचण नसते त्या बॅचला, है ना, आणि याच्यापेक्षा एकदम समजेल तुम्हाला, या पद्धतीने शिकवतो मी, आणि लक्ष द्या, एकदा तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्ही अनलिमिटेड क्लास करू शकता, कोणाचे क्लास किती वेळेस करू शकता, ऑफलाईनमध्ये पण बघू शकता प्लसवरती, है ना स्पेशलवरती कसं असतं, ट्रेलर असतो, बेसिकपासून एकदम डिटेलमध्ये शिकवता येत नसतं, बोलते का, तरी पण मी शिकवण्याचा प्रयत्न केला, ओके चालेल, माझा टाइम टेबल तुम्ही लक्षात घेतलेला आहे, टाइम टेबल काय माझा घेतलेला आहे, तुम्ही तुमच्याकडे टाइम टेबल आहेच, ओके टाइम टेबल काय माझा बघा, हा टाइम टेबल आपला, ओके सगळ्यांनी 11 ते 12 हजर राहता, 11 ते 12 आपला क्लास आहे, पुन्हा 11 ते 12 पोलीस भरती, ओके त्यामध्ये आपण मॅथ घेणार आहे, मॅथ जी की सगळं जे काय असेल, ओके चालेल, चलो बो नंतर 2 ते 3 है ना 2 ते 3 आणि हे 4 ते 5:30 काय आपला नंबर सिस्टीम प्लसवरती, ओके चला भेटू 2:11, काळजी घ्या, अभ्यास करा आणि पोस्ट काढा, जय हिंद जय महाराष्ट्र। आणि प्लस घ्यायचं असेल लक्ष द्या, प्लस घ्यायचं असेल तर पेज फॉलो करा, ओके okay?